जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. जिजे मला तर बाई काय कळणच झालंय बघ. काय झालं आता? अग म्हणजे मला असंच डोक्यात विचार आला, म्हणजे बघ आता हे जे कर्नल साहेब येत आहेत ते त्यांचं स्वतःहून येत आहेत का अजिंक्यांनी त्यांना फोन करून बोलवलं असेल? अग आता ते कशाला बोलवतात? अग म्हणजे आता बघा मम्मी ते येणार आणि मग म्हणणार की या अजिंक्यांनी आता एवढा मोठा पराक्रम गाजवलाय मग त्यांनी परत आर्मीत आलं पाहिजे, नाही का? जेडे तुला नेमकं काय म्हणायचंय ग? मला आपलं असंच डोक्यात आलं, म्हणजे बघा आता तुम्ही सगळे त्यांच्यावर एवढं चिडलायत, कोणीच त्यांचं काय ऐकून घेत नाही, मग म्हणून त्यांनी कर्नल साहेबांना बोलवलं असेल तर? ग बस उगाच काय तर नको बोलूस, माझा आजी असं कधीच करणार नाही. आणि घरातल्या गोष्टीसाठी बाहेरच्या माणसाला तू कशाला आणत? ते पण आहेच म्हणा, पण काय ग जिजे अजिंक्य तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत असं पण वाटलंच होत की तुला? मग काय झालं तुझं ऐकलं का त्यांनी? वै बाई त्या शेतली मुळच होतंय बघ सगळं, नाहीतर आपलं अजिंक्य असं आपल्या शब्दा बाहेर जाणारातलं नाहीत बर का? अग तिनंच काहीतरी डोसक्यात भरवून दिलं असणार आहे त्यांच्या. हा असल बाई तस बी काय सांगता येते, पण काय बी म्हणा बर का, आपण एवढे सगळे जण चिडलोय तरी त्यांनी काय त्यांचं हे का सोडलं नाही? मला तर वाटतंय त्यांना काय फरकच पडत नाही. असा कसा नाही फरक पडणार? अग जिजे मला तर काय वाटतंय आपण हे सगळेजण बोलत नाही ना या गोष्टीचा ते जास्तच फायदा घ्यायला लागलेत. नाहीतर काय, आणि आता बरं अंगात बळ आले. अग केवढी तयारी चालली दोघांची मिळून. जाऊ देत पुष्पे, हे बघ आपण आपलं सांगायचं काम केले, शेवटी त्याचं नशीब आणि त्यो काही पे करते तिकडं.